अंमलझरी येथे पावसाने घराची पडझड, 8 ते 9 लाखाचे नुकसान. गेल्या 20 ते 22 दिवसापूर्वी निपाणी परिसरात वादळ सदृश्य पावसाने अंमलझरी येथे वास्तव्यात असणाऱ्या चंद्रकांत महादेव खोत व भागेश महादेव खोत यांचे राहते घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. घराच्या भिंती कोसळून घरगुती संसार उपयोगी साहित्याची मोठी हानी झाली आहे. घरातील भांडी कपाट यांचेही मोठे नुकसान झाले असून राशनही पूर्णतः भिजले आहे. कष्टाने उभारलेली प्रत्येक वस्तू भिंती पडून नुकसान झाले आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीने कुटुंबावर समस्यांचा डोंगर कोसळला आहे, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यावेळी कुटुंबाशी संवाद साधला असता 30 बाय 40 जागेत 2-2 खोलीत खोत कुटुंबीय राहत होते. घर कोसळल्याने जवळपास 8 ते 9 लाखापर्यंत नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. कुठं राहता? अंबलझरी. हां, तुमचं घर कसं पडलं आहे? हे पावसानं पडलं आहे. हां, पडून किती दिवस झाले? 1-20 दिवस झाले. कशामुळे पडला हा? जास्त पाऊस झाल्यामुळे पडलं. घरात किती जण राहत होतो? या घरात जवळ 8 जण होतो. आता घर पडल्यामुळे सध्या कुठं राहत आहे? आता दुसऱ्या घरात राहिले. दुसऱ्यांच्या भाड्यानं राहत आहे का? हा, भाड्यानं राहिले. तर हे घर पडल्यानंतर संबंधित अधिकारी कोण आले होते ग्रामपंचायतीत? पीडू मॅडम, तलाठी मॅडम, तलाठी येऊन गेले. काय सांगितले? काय तिने सगळे कागदपत्र दिले आणि इंजिनियर साहेब येऊन माप घालतील, त्यानंतर पुढचं प्रोसिजर. हे सांगून किती दिवस झाले? सांगून जवळजवळ 8-10 दिवस झाले. 8-10 दिवस झाले. 8-10 दिवसामध्ये इथे कोणी आले नाही का? कोण आले नाही. बरं, काय मागणी काय तुमची घर पडल्या संदर्भात? आता काय नवीन घर बांधाय म्हटलं तर आता काय घरचं नुकसान किती झालं असेल अंदाज? घराचे व घरातील वस्तूंचे भरपूर नुकसान झाले असून शासनाकडून लवकरात लवकर मदतीची अपेक्षा कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे.